36 सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी व रुंदीच्या तिप्पट लांबी आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किती? मित्रांनो, प्रश्न आकलन सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी व रुंदीच्या तिप्पट लांबी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, प्रश्न समजावा, समजपूर्वक प्रश्नाचं वाचन करा. उत्तरापर्यंत जाण्यासाठीची वाट प्रश्नामध्ये दर्शवलेली असते. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. 36 सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी व रुंदीच्या तिप्पट लांबी आहे. ओके, प्रश्नामध्येच उत्तराप्रत जाण्यासाठीची वाट दिशा आपल्याला दर्शवलेली असते. इथं चौरसाचं क्षेत्रफळ दर्शवलं 36 सेमी. या दर्शवलेल्या क्षेत्रफळावरून आपण चौरसाची बाजू काढू शकतो. कशी सर? बघा, प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला सांगितलं किती आहे, 36 सेमी. 36 सेमी यावरून आपण चौरसाची बाजू काढू शकतो. चौरसाची बाजू कशी काढायची सर? चौरसाची क्षेत्रफळ दिलं असेल आणि चौरसाची बाजू काढायची असेल, तर हे क्षेत्रफळ वर्गमुळात टाका 36, कारण चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग, आणि बाजू काढायची असेल तर दिलेलं क्षेत्रफळ वर्गमुळात. ओके, 36 वर्गमूळ 6 हे चौरस सेमीमध्ये क्षेत्रफळ आहे, म्हणून इथं ही बाजू 6 सेमी चौरसाची बाजू मिळाली. ओके, आता गणित म्हणते चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी. आयात काढतो, हा लक्ष द्या. चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे मिळाली. या चौरसाची बाजू, चौरसाच्या बाजू एवढी आयताची रुंदी आहे. ही आयताची रुंदी 6 सेंटीमीटर, आयताची रुंदी ही चौरसाच्या बाजू एवढी आहे. ओके, आणि रुंदीच्या तिप्पट लांबी आहे. रुंदी मिळाली, ओके, हिच्या तिप्पट, म्हणून 6 × 3 साहित्यरी 18 सेंटीमीटर ही असणार लांबी. आयताच्या परस्पर बाजू मित्रांनो सारख्या असतात, किंवा इथं लांबी मिळाली, रुंदी मिळाली, आयताचं क्षेत्रफळ सूत्र लिहा. आयताचे क्षेत्रफळ लक्षात झालं तुमच्या? बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी 18 सेंटीमीटर, रुंदी 6 सेंटीमीटर. हा गुणाकार करा. 6 × 8 = 4, 6 × 6 = 10, 108 सेमी हे काय असणार? आयताचं क्षेत्रफळ. हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे. आयताच्या परस्पर बाजू सम्मुख बाजू सारख्या असतात. ही जेवढी तेवढी ही जेवढी तेवढीच ही. ओके, प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे.